एक मुलगी अल्पवयीन मुलगी घंटोली पोलीस स्टेशनला तिची आई सांगत गेली, तर तिला पोटाचा त्रास होत होता त्यामुळे ती आधी दवाखान्यात गेली. दवाखान्यात तिला सांगण्यात आलं की ती गर्भवती आहे, त्यामुळे ती लगेच तिला पोलीस कंप्लेंट करायला दवाखान्यातर्फे सांगण्यात आलं असतं ती घंटोली पोलीस स्टेशनमध्ये गेली. पण घंटोली पोलीस स्टेशनमध्ये तिला सांगण्यात आलं की सदरचे घटनास्थळ हे अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. तर तिने अजनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की नोव्हेंबर 2023 ती बर्डी मार्केट परिसरात खाजगी कामाला जायची. त्यावेळेस तिची ओळख संकेत अमोल मेश्राम हा ऑटो चालक होता. ऑटो स्टँडवर त्याच्यासोबत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्याच्यानंतर मग नोव्हेंबर 2023 तो तिला असंच त्यांच्या भेटीगाठी सुरू असताना तिला त्याने म्हटले की चल माझ्यासोबत फिरायला जाऊ. ती फिरायला त्याच्यासोबत आली असता त्याने तिला त्याच्या घरी नेले, रूममध्ये नेले, प्लॉट क्रमांक 55 काशीनगर येथे. आणि तिथे घरी कोणी नसताना तिच्यावर धमकी देऊन तिच्या जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध केले. त्यानंतर सुद्धा त्याने तिची बदनामी करेल अशी धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. सदरची रिपोर्ट प्राप्त होताच आम्ही आमच्या तपास पथकाला याबाबत माहिती देण्यात आली व सदर आरोपीला पुन्हा दाखल व्हायच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. सध्या तो आरोपी अटक आहे आणि 3 दिवस त्याचा PCR मिळालेला आहे. याच्यावर पूर्वीचे 2021 दोन गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत. आणि सध्या 2021 त्याचा काही रेकॉर्ड नाही आहे. तो ऑटो चालक ऑटो चालवायचं काम करायचं.